नमस्कार, आपण आज खास बोलबिंदाच्या चर्चेसाठी आपल्याबरोबर योगेशजी केदार आहेत, ज्यांनी गेल्या 4-5 वर्षापासून मराठा समाजाला कशा पद्धतीचं आरक्षण देता येईल यासाठी एक खूप वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून आज आंदोलन वेगळ्या उंचीवर महाराष्ट्रात पोहोचवलेलं आहे. आणि त्यांना खास बोलवण्याचा उद्देश हे असा आहे की नुकतंच जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेला हल्ला आणि मराठा आरक्षणाची सध्याची परिस्थिती, मराठा आरक्षण राजकीय लोकांच्या राजकीय लोकं बोलत असलेली खऱ्या अर्थानं नक्की काय आहे. राजकीय लोकं बोलतात की मराठा आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण त्याच वेळेस एक्झॅक्टली परिस्थिती काय आहे आणि मराठ्यांना कोंडी म्हणून आरक्षण मिळेल का, OBC मधून आरक्षण मराठ्यांना मिळू शकतं यासाठी खास चर्चा करण्यासाठी आणि मराठ्यांचं हे आरक्षण मिळवत असताना अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतायत पण एक वाक्यता कुठं अनेक वेळा दिसून येत नसते. परंतु हे आंदोलन ज्यावेळेस आपण आत्ता पाहतोय तर एक वेगळ्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र यांच्यापुढे एकवटलेलं आहे. जसे पूर्वी 58 मोर्चे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काढून एक मराठ्यांचा एक वेगळा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला होता, तसाच आत्ता पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण खरंच येणाऱ्या काळात नजीकच्या काळात लवकर मिळेल का आणि ते OBC मधून मिळेल का, ह्या सगळ्या चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेच योगेशजी केदार. नमस्कार योगेशजी, बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपल्याला सुरुवातीला विचारू इच्छितो की आपण सुरू केलेला लढा जो आहे मराठा आरक्षण आणि त्याच पार्श्वभूमीवर आत्ताच जरांगे पाटलांचं सुरू असलेलं उपोषण आणि त्या पार्श्वभूमीवर नुकतंच उपोषण सुरू असतानाच पोलिसांनी केलेला लाठी हल्ला, याच्यामुळे उद्भवलेली परिस्थिती, मग एकूणच ह्या सगळ्या याच्यात मराठ्यांना आरक्षण तातडीनं मिळेल का, नक्की काय आहे हे बघा. मराठा समाजाला आरक्षण 100% मिळणार आणि ते तातडीनंसुद्धा मिळणार. आता तातडी म्हणल्यानंतर 1 तासात, 2 तासात, 1 दिवसात का 2 दिवसात असं काही लोक म्हणतील, पण मला असं मागच्या इतिहासाचं कम्पॅरिझन जर आपण करू शकलो तर आपला लढा हा जवळपास 40 वर्ष झाला हा लढा सुरू आहे. या 40 वर्षामध्ये जे झालं नाही ते आता महाराष्ट्राच्या समाज मनामध्ये पहिल्यांदा घडायला लागले, महाराष्ट्राच्या सामाजिक समीकरणांमध्ये या गोष्टी पहिल्यांदा घडायला गेल्या आहेत. मागच्या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला बोलत असताना त्याही वेळेस मी काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या की मराठा समाजानं शक्तीप्रदर्शन आजपर्यंत अनेकदा केलेलं आहे. 2017 तर लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बाहेर पडला, शिस्तीत बाहेर पडला, जगाला हेवा वाटल असं लोकशाहीमधलं एक आदर्श उदाहरण महाराष्ट्रानं घालून दिलं, मराठ्यांनी घालून दिलं. पण मराठा समाजाच्या हातात आज काय पडलं आहे का हा जर विचार आपण केला तर आपल्या हातात काही नाही, मराठ्यांच्या हातात काही नाही हे सगळ्यांना लक्षात आलं. कारण जे आरक्षण नावानं काहीतरी जे देवेंद्र फडणवीसांच्या काळात दिलं गेलं होतं, मी त्याला पॅकेज म्हणतो, मी त्याला आरक्षण म्हणत नाही, ते पॅकेज 2-4 वर्ष टिकलं, 2-2.5 वर्ष टिकलं आणि ते जे काही SEBC आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयानं घालून टाकलं. आजच्या घडीला मराठ्यांच्या हातात काहीच नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे की पूर्ण मराठा चळवळीला एक दिशा भेटलेली आहे, कुठं जायचं आहे हे निश्चित झालं आहे, जे की 2017 असं नव्हतं. केवळ मराठा आरक्षण म्हणायचे लोक, केवळ आम्हाला आरक्षण द्या असं म्हणायचे. याच्यातनं काय झालं की कन्फ्युजन क्रिएट झालं, कायम कन्फ्युजनमध्ये, कायम डिलेमामध्ये, समाज हे डिलेमामध्ये, सत्ताधारी हे डिलेमामध्ये, राज्यकर्त्यांना तर समाज डिलेमात असलेलं कधी पण परवडत आहे. पण यावेळेस मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून कष्टानं मेहनतीनं एक परिस्थिती महाराष्ट्रात अशी क्रिएट केलेली आहे की आता सत्ताधाऱ्यांना, समाजाला फक्त आणि फक्त एका विषयाभोवती आम्ही फिरवलेलं आहे, ते म्हणजे काय आहे, 50%च्यात OBC मधून आरक्षण. या एका विषयावरनं मराठा समाजाला आता कुणीही हटवू शकत नाही. गेले 2-3 वर्ष जी काही मेहनत घाम जो आम्ही गाळलेला होता, तुम्ही आत्ता जे काही वनवास यात्रेचा उल्लेख केला, मी त्याही वेळेस म्हणायचो तुळजापूरवर निघाल्यावर की आम्ही आता कोरड्या रानांमध्ये पेरणी करायला, त्याला धुळपेर म्हणतात ग्रामीण भागामध्ये, आमच्या इकडं धान पेरतात असे, आम्ही धुळपेर केलेली आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहे. आज जर काय आम्ही योग्य विचार पेरला, कधी ना कधी पाऊस पडणार आहे, आता पावसाचा समय यायला लागलेला आहे आणि ज्यावेळेस पाऊस पडेल आम्ही पेरलेलं पुन्हा एकदा उगून बाहेर येईल,
हा आत्मविश्वास जसा शेतकरी पाळतो अगदी त्याच पद्धतीनं मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण कसं मिळतंय हे आम्ही धुळपेर केलेली होती. कुणालाही वाटत नव्हतं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत एकमत होईल, महाराष्ट्रात असा येईल, एकत्र येईल. आम्हाला लोक वेडं म्हणायचे, मूर्ख म्हणायचे, तुम्ही कसं मागताय, कुठलाच पक्ष तुमच्या बाजूला नाही, कोण संघटना नाही, तरी तुम्ही कशी काय बोलता अशी भूमिका घेता. पण मी म्हणालो मला आत्मविश्वास आहे, मी शेतकऱ्याच लेकरू आहे, आम्ही कोरड्यात पेरणी करू, ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस जाईल. आणि आता 2024 इलेक्शन समोर आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी रान तापलेलं होतं आहे. आम्ही पेरून आधीच ठेवलेलं होतं, आता काय झालं आहे तिची ठिणगी पडली आहे. कशाची? माता मावल्यांवर आंतरवलीमध्ये जे काही मारहाण सरकारच्या वतीनं केली गेली, आता मात्र आमच्यासारख्या समाधान आमच्यासारख्या माणसाला समाधान लाभते की हे आरक्षण आम्ही जे विचार पेरला होता त्याचं पीक आता महाराष्ट्रात जोमात वापलेलं आहे. गाव गाव जागृती झाली आहे, गाव गाव समाज बाहेर पडलेला आहे रस्त्यात. ओबीसीमधून मात्र हे आरक्षण मिळणार का? मग 100 नव्हे 101% आता जी चर्चा चालू आहे आंतरवलीमध्ये, जे जारंगे पाटलांच्या बरोबर सरकार मधील काही मंत्री आणि चर्चा करतायत, आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला वेळ द्या. पण जारंगे पाटलांनी सांगितलं की मी 4 दिवस तुम्हाला देतो, या 4 दिवसात तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर मी अन्न त्यागसुद्धा म्हणजे पाणी त्यागसुद्धा सोडेन करेन. तर मग ते ओबीसीमधून आरक्षणाचा तिथं विचार होईल का? काय तुम्हाला नक्की काय वाटतं काय? हे बघा, प्रामाणिक माणसं जेव्हा पुढं असतात का नाही कुठल्याही चळवळीमध्ये, तर त्या चळवळीचा एक गोड शेवटसुद्धा होतो. मला आठवत असेल जारंगे पाटील म्हणाले की आता मी उपोषणाला बसतो आहे, एकतर माझे प्रेतयात्रा निघेल नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल. आता परिस्थिती अशी आहे की विजययात्रा निघण्याची शक्यता महाराष्ट्रात क्रिएट झालेली आहे. आणि ह्या चळवळीची मागणी जी आहे ना त्यात कन्फ्युजन नाही. आता ओके, ओबीसीमध्येच आरक्षण आहे, सरकारला तेच द्यावं लागणार आहे, याच्यापेक्षा काही कमी स्वीकारणार नाहीत, हे तर आता सगळ्यांना निश्चित महाराष्ट्रात लक्षात आलं. आता मला तुम्ही सांगा, आता जारंगे पाटलांचं आंदोलन मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूप झालं, त्याच्यामध्ये लाठी हल्ला झाला आणि खूप ते महाराष्ट्रभर पसरलं, पण तुम्हाला असं कुठं वाटत नाही का की तुम्ही ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासंदर्भातली जी भूमिका घेतली होती आणि त्यासाठी ज्या प्रकारे आंदोलन केलं होतं, इतकं तुम्ही हालापेष्टा सोसल्यात, तुम्ही तुळजापूरपासून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली, पायी चालत होता मुंबईमध्ये झालेलं आंदोलन, पावसात तुम्हाला पोलिसांनी दिलेला त्रास, म्हणजे आंदोलन म्हणजे उकडून टाकायचं, जणू काही तिथं काही ठेवायचं नाही तुम्हाला, त्यांनी त्यावेळेस अटकही झाल्या, काही लोकांना उचलून नेलं गेलं. मग मी मला तुम्हाला असं विचारायचं, हे आंदोलनाचं खरं श्रेय तुम्हाला जात नाही का? आंदोलन करते खरे तुम्हीच होता, मग तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्हीच खरे ते जे आंदोलन करते आहात? नाही, मराठ्यांच्या चळवळीमध्ये सर आतापर्यंत असं झालं आहे की कुणीतरी एखादा माणूस जर पुढे येत असेल, त्याच्या आजूबाजूनं त्यानं एक काही वर्तुळ तयार केलेलं असेल, काही विचार घेऊन एखाद्यानं आंदोलन उभा करायचा प्रयत्न केला असेल, तर इथं असलेली समाजामध्ये असलेली जी एक प्रस्थापित व्यवस्था आहे ही पूर्ण व्यवस्था त्या व्यक्तीच्या विरोधात काम करायची. ओके, म्हणजे आता मी आंदोलन केलं, मी मराठा वनवास यात्रा संकल्पना आणली, जाहीर केलं, आम्ही चालत आलो, उन्हात आलो, तानात आलो, आझाद मैदानावरही 2 महिने पावसात चिखलात पाण्यात बसलो, समाजाला ओबीसीमधून आरक्षण समजून सांगण्यापर्यंत आमचा रोल होता. ओके, म्हणजे मी नेहमी म्हणायचो सर, मला ह्या मराठा चळवळीतून नेता बनायचा नाही, माझी व्हिजन क्लिअर आहे. माझा रोल कुठंपर्यंत आहे, मी आरक्षण नेमकं कसं मिळू शकते हे चांगल्या पद्धतीनं समाजाला समजेल अशा भाषेत मी सांगू शकतो आहे. माझं काम आत्ता काय, मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत जागं करणं, ज्या दिवशी समाजाला ही गोष्ट पटेल, ज्या दिवशी महाराष्ट्रात ठिणगी पडेल, कुणीही जर पुढं आला तर योगेश केदार बॅकस्टेजला जाईल आणि जो समोर येणारा माणूस आहे त्याच्या पाठीमागं पूर्ण ताकद उभा करायचा प्रयत्न करेल. आत्तापर्यंत जे होत नव्हतं, कारण आम्हाला तुम्ही बघितलं असाल आझाद मैदानला काही समन्वयकांना ते वाईट वाटायचं की योगेश केदारचं दररोज नाव चर्चेत आहे, दररोज चर्चेत आहे, दररोज लोक ऐकायला लागले, बघायला लागलेत, मग याला थांबवायचा, मग सरकारसोबत डील करायची, मग त्याला थांबवून दाखवतो, उठून दाखवतो असं ठरवायचं आणि येऊन आम्हाला प्रश्न केले. महाराष्ट्राने शिव्यांची लाखोली वाहिली या सगळ्या लोकांवर, मोठी लोकं होती मराठा समाजामधली, हूज हू असली, ज्यांच्याकडे समाज आशय न बघायचा अशी माणसं येऊन आमच्या आंदोलनाला मोडीत काढायचा प्रयत्न करत होते. मी म्हटलं जो त्रास मला झाला आहे ना तो त्रास मनोज जरांगे साहेबांना नाही झाला पाहिजे. कुणीही सामान्यातला सामान्य माणूस जर काही एखाद्या समाजाचा विषय घेऊन पुढे आला तर त्याच्या पाठीमागं सामान्य समाज जसा उभा राहतो तसा आम्ही पुढार जे पुढाकार घेतलेल्या माणसाने सुद्धा उभारलं पाहिजे.
माझ्या मनात असं कधीच नाही वाटलं पाहिजे की अरे आपण कष्ट केलं, आपण मेहनत केली, आत्तापर्यंत 8-10 दिवसापर्यंत हे सगळ्या चळवळीला, सगळ्या महाराष्ट्राला अंगावर घेऊन आपण ह्या समाजाला एका विषयावर आणलं आणि ऐन वेळेला मनोज जरांगे पाटलांचं नाव पुढं आलं. हे अशी भावना माझ्या मनाला सुद्धा स्पर्श नाही केली पाहिजे. आमचा उद्देश मराठ्यां, सामान्य मराठ्यांची चळवळ आहे. आता हे समन्वयक नेते असल्या कोणाचंच काय राहिलं नाही. मनोज जरांगे पाटीलसुद्धा प्रामाणिकपणे काम करणारा माणूस होता. 5 वेळेस आंदोलन केले, आमरण उपोषण 5 वेळा केले. 5 वेळा ह्याच्यापूर्वीची किती आंदोलनं आपल्याला माहिती आहेत? कमी लोकांना माहिती आहेत. त्या ह्याच्यापूर्वीची जे थोडे बहुत माहिती आहेत. पण जे मराठा समाजातल्या भगिनींवर ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, ह्या आंदोलनाची धग महाराष्ट्रात आली. आणि आत्ता जर काय तिथं एक सगळ्या समाजाचं लक्ष केंद्रित झालं असेल, तर आम्ही वेगळ्या चुले मांडण्यात काही अर्थ नाही, समाजाला आपण फोडण्यात काही अर्थ नाही. उलट मी तर असं रोल नाही भोवायला लागलो आहे की आंतरवलीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या तिथं जे आंदोलन चालू आहे, महाराष्ट्रभर फिरून त्याच्याविषयी अजून अधिक जनजागृती कशी करता येईल, मराठा समाजाला एका विचारावर कसं घेऊन देता येईल, ह्यासाठी महाराष्ट्रावर फिरतो आहे. आणि समाजातली लोकं आम्हाला बोलवायला लागले की योगेशजी तुम्ही या. काल काही लोकांनी विरोध केला होता, कालच्यापासून काही समन्वयक पुन्हा एकदा जागृत झाले की मराठवाड्यासाठीच मनोज जरांगे आरक्षण मागतायत का. मग विरोध, मग मराठा, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा वाद कसा करता येईल असा प्रयत्न केला, त्यांची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला. योगेश केदार फड होता. मी म्हणलं की मनोज जरांगेंच्या पाठीमागं सगळ्या मराठ्यांनी उभा राहिलं पाहिजे. कुणीही कसलाच बारकावा काढून त्यांचा विरोध करता कामा नाही. आमची ही सर्वसामान्य मराठ्यांची लढाई असेल, हा श्रेयवादाचा लढा नाही. हां, ज्या दिवशी आरक्षण मिळेल, योगेश केदार पुन्हा उघड माथ्यानं राजकारणात आणि निवडणुकांच्या इलेक्शनच्या राजकारणामध्ये जाणार, त्यावेळेस सगळ्या सत्ताधाऱ्यांना तर माहितीच आहे ना आमची काय कॅपॅसिटी. पण आत्ता हे सगळं जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असतानाच सगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा त्याच्यात उडी घेतली आणि वेगवेगळे पक्ष आपापली भूमिका मांडायला लागलेत. काल विजय वडेट्टीवार सांगितलं होतं की OBC-मधून मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे म्हणून, पण आज पुन्हा त्यांनी भूमी बदलली की OBC-चं आरक्षणाचा कोटा वाढवा. किंवा शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं की OBC-मधून आरक्षण देता कामा नये, OBC-ंच्यावर अन्याय होईल. अशा ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, किंवा भाजपनी मांडलेली भूमिका असेल, काँग्रेसने किंवा इतर सर्व पक्षांनी मांडलेली भूमिका असेल, ह्या सगळ्या राजकीय भूमिका पाहता याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, मराठा समाजाच्या एकजुटी पुढं सगळे राजकीय पक्ष झुकले होते. विजय वडेट्टीवार पूर्वी केवळ आमदार असायचे किंवा काही मंत्री असायचे, पण आता ते काय आहेत? विरोधी पक्षनेते आहेत. आणि काँग्रेसकडे, त्यांच्याकडे बघून लोक बघणार आहेत. म्हणजे विजय वडेट्टीवार काय बोलतात याच्यावरनंच इतर समाजामध्ये, मराठ्यांमध्ये सुद्धा काँग्रेसची प्रतिमा तयार होणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून विजय वडेट्टीवार आंतरवली गावात गेले होते. त्यांच्या सल्लागारांचे आणि त्यांच्या जवळच्या माणसांचे मलाही फोन आले होते की योगेशजी, पूर्वीची माझी स्टेटमेंट, त्यांचे स्टेटमेंट जे होते त्यावरनं लोकांनी गोंधळ करू नये, राडा करू नये आणि चुकीचा मेसेज जाऊ नये, आणि वडेट्टीवार साहेब त्यांना आणि मराठ्यांच्या अनुकूल भूमिका घेतील, असं एक निरोप आला. मी मनोजरावांच्या सोबत बोलणं केलं, त्यांचे सहकार्यांनी बोलले, कुरुंदकर म्हणून होते, आणि वडेट्टीवार साहेब येणार आहेत, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे मराठ्यांनी. भलेही इतिहासामध्ये कोणी आपल्याला विरोध केला असेल, मराठ्यांना अजिबात आरक्षणामध्ये येऊ देणार नाही अशी त्यांची सुरुवातीची भूमिका होती. आणि आज जर काही त्यांनी सुधार करून घेणार असतील तर आपण स्वागत केलं पाहिजे. सगळ्यांनी त्यांचं सगळं लक्षपूर्वक ऐका, तिथल्या समाजबांधवांनी त्यांचं ऐकलंही, त्यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं होतं. फार मोठं धाडस विजय वडेट्टीवार साहेबांनी केलं होतं आणि ते OBC-मध्ये असल्यामुळं ते करू शकले. त्यांच्यामध्ये जे धाडशीपणा मुळात असल्यामुळं निर्णय जाहीर केला की मराठा समाजाला OBC-मध्ये आरक्षण मिळालं तर आमची हरकत नाही, मिळायला पाहिजे, पण 50% मर्यादेचा जो कोटा आहे तो वाढवा. काल शरद पवार साहेबांच्या बारामतीमध्ये मी सभा होती माझी, 5-10 हजार लोक असते. त्याही वेळेस मी विजय वडेट्टीवारांच्या त्या स्टेटमेंटचं, अर्ध्या स्टेटमेंटचं स्वागत केलं होतं. काय स्वागत केलं होतं? की मराठ्यांना OBC-मध्ये आरक्षण द्या. मी जाहीर सभेत म्हणालो होतो की विजय वडेट्टीवारांच्या ह्या स्टेटमेंटचं आम्ही स्वागतच करू, पण पुढं जे काही 50% मर्यादेचं म्हटलं की त्याला आम्ही कंडिशनल तुमच्यासोबत असणार आहे. पहिल्यांदा मराठा समाजाचा समावेश OBC-त करा आणि सगळ्या OBC, मराठे सगळे आपण मिळून आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी दिल्लीवर चाल करून जाऊ. आधी आम्हाला आरक्षण, मग सगळ्यांचं मिळून जे काय असेल डेस्टिनी आपण सगळे मिळून ठरवू, अशी काही मी स्टेटमेंट जाहीर केलं होतं. आम्ही स्वागत केलं होतं विजय वडेट्टीवार साहेबांचं. पण पवार साहेबांनी आज जे काही स्टेटमेंट केलं की OBC-मधले गरीब लोकांवर अन्याय होईल जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर,
ह्यातनं मराठा समाजाचं इतकं मोठं नुकसान झालं, इतकं मोठं नुकसान झालं. मला त्यांच्या जवळच्या माणसाने फोन केला की विजय वडेट्टीवारांना सगळे ओबीसीचे नेते दबाव वाढवत होते, त्यांच्या संघटना त्यांना म्हणत होते तुम्ही असं कसं करताय. विजय वडेट्टीवर त्या सगळ्यांना विरोधात अंगावर घ्यायला तयार होते. ज्या क्षणाला पवारसाहेबांनी चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं, विजय वडेट्टीवारांना थोड्याच वेळामध्ये म्हणाले की आमचा काय एक वेळ जीव देऊ पण आम्ही मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊ देणार नाही. किती मोठं नुकसान आहे. अरे आपण मराठा समाज पूर्ण एक हे दाखवायची संधी होती ना पवारसाहेबांना सुद्धा. काय गरज होती ओबीसीवर आरक्षण नाराज होतील म्हणून. आता तुमच्या आयुष्यात अजून काय मिळवायचं आहे, किती मिळवायचं मला सांगा. तुम्ही सगळं काही देशात नव्हतं, जगात तुमचं नाव आहे. आता तुम्ही आयुष्याच्या एका शेवटच्या टप्प्यावर आलाय. या मराठा जातीनं तुम्हाला पुन्हा एकदा आशेनं बघायला चालू केलं होतं, कारण तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी गेलं होतं. काही पुराणी विरोध तिथेही केला होता पवारसाहेबांना. ते व्हिडिओही महाराष्ट्रानं बघितले. एवढं तुमच्यासाठी पॉझिटिव्ह ती वेव तयार व्हायची स्थिती होती. तुम्हाला मराठ्यांच्या घराघरात पुन्हा एकदा पोहोचण्याची संधी होती. तुम्ही पुन्हा एकदा राजकारण स्वतःचं आणलंमध्ये आणि ती संधी आलेली चालून दवडली. यातनं गोरगरीब मराठा समाजाचं एवढं मोठं नुकसान झालं की आता पुन्हा एकदा ओबीसीचे नेते एकत्र एकजुटीनं उभा राहणार विरोधात. कारण प्रकाश शेंडगेने त्याच्यानंतर आज स्टेटमेंट दिलं की आम्ही काही झालं तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊ देणार नाही. हे बघा, ह्या प्रकाश शेंडगेंची, ह्या छगन भुजबळांची, ह्या वडेट्टीवारांची, वडेट्टीवारांचं स्वागत करू, वडेट्टीवार आपण थोडा वेळासाठी करू म्हणजे वगळू, ती दबावापोटी आता त्यांनी मराठ्यांचा विरोध करायला चालू केली. या ओबीसीमधले एकाही नेत्याची लायकी नाही मराठ्यांच्या सोबत समोरासमोर येऊन नाद करायचा, नाडायचा. आम्ही संविधानात माझं आव्हान आहे छगन भुजबळांना, त्या प्रकाश शेंडगेंना, कुणी अजून त्यांचे विद्वान असतील ओबीसीचे, आम्ही तुमच्या घरात येतो आणि तुम्ही तुमच्या अंगणात येऊन आम्ही आपण डिबेट करू. तुम्ही सांगायचं की मराठ्यांना ओबीसीत का देता येणार नाही, कसं देता येणार नाही, कसं आम्ही अपात्र होऊ शकतो आहे. आणि आम्ही सांगू की आम्ही कशा रीतीनं पात्र आहे, संविधानामध्ये आमची कशी आमचा हक्क आणि अधिकार आहे, आमच्यावर कशा पद्धतीनं अन्याय झालेला आहे. 23 मार्च 1994 GR संदर्भ देऊन, 1931 जनगणनेचा संदर्भ देऊन, 1953 कालेलकरस कमिशनचा संदर्भ देऊन जे काही पुरावे असतील, जे ज्या केसेस आत्तापर्यंत आरक्षणाच्या संदर्भात झाल्या, त्या प्रत्येक केसचा, प्रत्येक आयोगाच्या रिपोर्टचा दाखला देऊन आम्ही समजून सांगू की बाबा आपल्याला वाद नाही करायचा, आपल्याला हा सामोपचाराने विषय सोडवायचा आहे. आमचा हक्क आणि अधिकार ओबीसीमध्ये आहे. तो तुम्ही किती जरी कोकलला, तुम्ही किती जरी बोंबलला, तर आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणि या सगळ्यांची उत्तरं आमच्याकडे तयार आहेत. 2024 इलेक्शन समोर आम्ही कर्नाटकच्या लिंगायत समाजाचा आदर्श घेतलेला आहे. 17% लिंगायतांनी भारतीय जनता पार्टीचं सरकार उलथवलं आहे. भारतीय जनता पार्टी सरकार पाडलं, त्या लोकांनी एकी केली. आम्ही समाजात समजून सांगालो कर्नाटकच्या लिंगायताचा आदर्श घेऊ. अरे आपण तर 32% आहे, इथल्या एकाही व्यक्तीला आपण निवडून देऊ शकत नाही. मराठ्यांच्या नाराजी घेऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊन कुठलाच पक्ष या महाराष्ट्रात तग धरू शकत नाही, मग कुणीही असू द्या. आता मला सांगा तुम्ही, जसं आत्ता तुम्ही म्हणाला की आपण ते घेणारच आहे, आम्ही 32% जो मराठा आहे आरक्षण ओबीसीमधून घेतल्याशिवाय राहणार नाही, पण ओबीसीमधून आरक्षण का मिळेल आणि ते का कसं दिलं जाईल, त्याची काय संविधानानं जी काही तरतूद केलेली आहे, घटनेमध्ये जशी काही तरतूद आहे, त्याच्याबद्दल थोडं डिटेल सांगाल का की आरक्षण हे कशा पद्धतीचं मिळेल. म्हणजे 50%च्या आतमध्येच आरक्षण, म्हणजे ओबीसीला ओबीसीमधूनच कोट्यातून आरक्षण आणि 50%च्या आतलंच आरक्षण, असा त्या दोन्हीचा विषय आहे. कारण आरक्षण घ्यायचं आहे तर ती आरक्षणाची जी मर्यादा आहे ती न ओलांडताही घेतलं पाहिजे, हाही त्याच्यातला विषय आहे. तर एक्झॅक्टली थोडंसं मराठा आरक्षण कशा पद्धतीचं मिळू शकतं, लोकसंख्येचा आणि एकूण निकष काय असतात, थोडं त्याच्याबद्दल डिटेल सांगाल का. हे बघा, मराठा समाजाला आरक्षण जे मिळत नाही ना सर, ते केवळ राजकीय अनास्थेमुळं मिळायला तयार नाही. कॉन्स्टिट्यूशन आम्हाला आरक्षण नाकारत नाही आहे, आम्हाला कोर्ट आरक्षण नाकारणार नाही. म्हणजे आता कोणी म्हणतील की नाही तुमचं कोर्टानं घालवलं, अरे कोर्ट कधी घालवणार आरक्षण, जर तुम्ही असंविधानिक पद्धतीनं थोपवलेलं असेल तर. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये काही चांगल्याही गोष्टी केल्या होत्या त्यांनी. म्हणजे आयोग नेमून मागास समाज, एखाद्या समाजाला मागास ठरवावा लागतो, ती पूर्व अट आहे आपल्या संविधानाची. ओबीसी असं आरक्षण संदर्भातली म्हणजे इंदिरा साने जजमेंटच्या नंतर आलेलं आहे. तर मराठ्यांना मागास ठरवलेलं होतं, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवावा लागतो. संविधानाचं कलम 15(4)-16(4) ह्याच्यासाठी त्याच्यावर संदर्भात बोलतात. 340, 341, 342 संदर्भात नाही आहे. त्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या आयोग नेमून देवेंद्रजींनी.
आरक्षण देत असताना मात्र ह्या सगळ्या पक्षांनी मिळून काय केलं की मराठा समाजाला वेगळं काढून आरक्षण दिलं. म्हणजे आता तुमच्याकडनं कळत असेल न कळत असेल एक शब्द नेहमी वारंवार चालला आहे, मराठा आरक्षण. ॲक्च्युली मराठा आरक्षण म्हणणं इट्सेल्फ अनकॉन्स्टिट्युशनल गोष्ट आहे. Okay. ते म्हणणंच असंविधानिक आहे. एका व्यक्तीसाठी आरक्षण, एका व्यक्तीसाठी कुठली स्कीम असते का हो? नाही. योजना कुठली असते का? एका कुटुंबासाठी कुठली योजना असते का? असत नाही. तसं एका जातीसाठी सुट्टं आरक्षण असू शकत नाही. म्हणजे मराठा आरक्षण, मराठा आरक्षण असं असू शकत नाही. उपलब्ध पर्यायापैकी कुठल्या तरी एका आरक्षणामध्ये मराठ्यांना जावं लागणार आहे. पैकी त्यापैकी तीन पर्याय आता शिल्लक आहेत आपल्याकडे. एस सी आणि एस टी बांधवांच्या आरक्षणात तर आमची मागणी नाही आणि आम्ही कधी मागणारही नाही, आम्हाला कधी आम्ही पात्रही होऊ शकत नाही. दुसरं जे आरक्षण आहे, म्हणजे तिसरं जे आरक्षण आहे ते ओबीसीचं आहे. यामध्ये मात्र आमचा मराठ्यांचा हक्क आणि हिस्सा आहे. तो कसा आहे हे आम्ही सगळ्या राज्यकर्त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मग छगन भुजबळ साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, असे जे काही सगळे जे प्रमुख लोक आहेत, आर पी आयचे रामदास आठवले साहेब असतील, महादेव जानकर साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या भेटी घेऊन तास तास दीड दीड तास समजून सांगितले की बाबा आमचा हक्क आणि अधिकार 50% कसा आहे, काय त्याला पुरावे आहेत, काय आकडेवारी आहे, 50%चा कोटा खरंच पूर्ण झाला आहे किंवा नाही झाला आहे यावरही चिंतन झालं पाहिजे. म्हणून आमचं जे म्हणणं आहे की 90 मंडल स्वीकारला गेला, मंडलची शिफारस अशी आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे ते त्यांच्या संख्येच्या निम्म्या देता यावं. 1950 जे एस सी आणि एस टीचं आरक्षण आहे ते संख्येचे 100% देतात. म्हणजे आज 13 आणि 7 असे 20% आरक्षण एस सी आणि एस टी बांधवांचं आहे. संख्या एस सी आणि एस टी बांधवांची संख्या 20% आणि आरक्षण 20%. पण मंडलची शिफारस काय आहे? जेवढी संख्या त्याच्या 50% आरक्षण. आज महाराष्ट्रात 32% ओबीसी आरक्षण लागू आहे. म्हणजे ओबीसी आणि एस बी सी, एन टी, एन टी डी हे सगळ्या गोष्टी आहेत का नाही, केंद्राच्या लिस्टमध्ये असं काही नसते. 32% आरक्षण ओबीसीना लागू असेल तर त्याचा दुसरा अर्थ असा झाला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 64% ओबीसी असले पाहिजेत. मिनिमम 64% ओबीसी असतील म्हणून त्याला संख्येच्या निम्म 32% आरक्षण लागू आहे. बरोबर. एस सी आणि एस टी बांधव 20 आणि 64% ओबीसी. ओबीसी आणि एस सी एस टी किती होते? 64 आणि 20 84 होते. ओबीसी बांधव आणि एस सी एस टी बांधव मिळून किती झालं आता? 84. आपल्या राज्यात ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी, ख्रिश्चन्स पण आहेत, ते 60% आहेत. 84 आणि 6 किती होते? 90. आपल्या राज्यात मुस्लिम बांधव पण आहेत, 17% मुस्लिम बांधव आहेत. 90 आणि 17 107 होते. तर टक्केवारी 100% पुढे असते का? असत नाही. बरं, 107 मजेपर्यंत मी मराठा जातीचा उल्लेख तरी केला होता का? नव्हता केला. मग 5/5/2021 सर्वोच्च न्यायालय म्हणाले की या राज्यामध्ये विनारक्षण मराठा 30% आहे. ह्या 30% मराठाला जर मिसळलं, 107 आणि 30 137 होते, म्हणजे आकडेवारीत किती घोटाळा आहे. टक्केवारी 100% पुढं नसती, 0 ते 100% असं असतं. बरोबर आहे. आणि 137% गेलं म्हणजे काहीतरी घोटाळा आहे. आम्ही म्हणतो की ह्या आकडेवारीला उलटी मांडू आणि आमचं आरक्षण कुठं हरवलं आहे, 50% कोटा कसा पूर्ण नाही हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. एस सी आणि एस टी बांधवांची संख्या 20%. बरोबर. मराठा समाजाला ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारलं त्यावेळेस मराठा समाज 30% आहे असं सांगितलं. विनारक्षित मराठा 20 आणि 30 किती होते? 50. 6% ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी किती होते? 50 आणि 6 56. आणि मुस्लिम बांधवाची संख्या केवळ 10% धरा. काही मुस्लिम जातींना आरक्षणाचा लाभ मिळतो असंही आपण धरू. बरोबर आहे. 56 आणि 10 66. बरोबर आहे. आत्तापर्यंत मी सगळ्या जाती मोजल्या. उरलाय कुठला जात समूह? ओबीसी प्रवर्ग. 100 जर हे 66 वजा केले की नाही, जो येणारा आकडा असणार आहे तो या राज्यातल्या जास्तीत जास्त ओबीसींचा असणार आहे. 34%. आता मंडलची शिफारस काय? संख्येच्या निम्मा आरक्षण द्या. जर या राज्यात 34% ओबीसी असतील तर त्यांना संख्येच्या किती निम्म 17% आरक्षण मिळायला पाहिजे होतं. आज किती एन्जॉय करायला लागलेत? 32%. ह्या 32 मधून 17 वजा केले तर 15% शिल्लक राहते. कुणी म्हणाल एस सीचं बांधवांचं 20 आणि सगळ्या ओबीसी म्हणून 30 असं 50%च कॅप धरा. मी म्हणतो ठीक आहे, 30 जरी 17 वजा केले तरी 13% शिल्लक 50%. हे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ना. बरे, कधी गेलं? तर तुम्हाला एक साहेब मी एक सांगतो, मंडल जेव्हा 1990 लागू झाला का नाही, त्यावेळेला केवळ आणि केवळ सगळ्या ओबीसी जातींना म्हणून 14% आरक्षण लागू होतं. ओके. 5 वर्ष 14% आरक्षण लागू होतं सगळ्या ओबीसींना म्हणून.
पण 23 मार्च 1994 ला एक जी आर काढला गेला माननीय पवारसाहेबांच्या सरकारमध्ये आणि मराठा समाजाच्या हक्काचं जे उरलेलं 16% आरक्षण होतं ते OBC मध्ये पुन्हा वर्ग केलं अनधिकृतरित्या. केवळ एक जी आर काढून त्याला कुठलाही आधार नाही, कुठला बेस नाही, कुठला आयोग नेमला नव्हता, काही नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की मग 16% कसं आहे, 20% आरक्षण आहे CST चं आणि 14% OBC असं झालं 34. 50 मधनं 34 वजा केल्यावर किती राहते, 16. ही 16% जी घ्या, 5 वर्ष होती ह्या एका जी आरनं आमच्या हक्काचं उरलेलं आरक्षण OBC वर्ग केलं. आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुमच्या ज्या हक्काचं जेवढं आरक्षण आहे का नाही ते तुम्हाला असू द्या, राहू द्या. तुमच्या संख्येच्या प्रमाणात तुम्हाला मिळालंच पाहिजे. आम्ही कधी तुमच्या OBCच्या आरक्षणाच्या हक्काच्या आणि अधिकाराच्या गदे आड येणार नाही. पण जे आमच्या हिश्श्याचं हिरावलं गेलेलं आहे 23 मार्च 1994 ला तेच फक्त परत आम्हाला मिळवायचं, दुसरं काही येत नाही. म्हणजे कुणी बोलत असेल की नाही 50% कोटा वाढवा, आज पवारसाहेबसुद्धा म्हणाले, किंवा अशोकराव चव्हाण म्हणतात, किंवा ते भाजपाचा अध्यक्ष तो बंपक बावनकुळे तोसुद्धा म्हणाला मर्यादा वाढवा. अरे हे तुम्ही सगळ्यांना मूर्ख समजताय का आम्हाला मराठ्यांना? आम्ही कुठल्याही पक्षाला आता गैर देणार नाही, आम्ही हायगाय करणार नाही. 50% कोटा वाढवा अशी आमची मराठ्यांची भूमिकाच नाही. आम्हाला 50% आतच आरक्षण मिळणार आहे आणि तेच आम्ही मिळवणार आहे. हे आमचं आकडेवारीचं विषय आणि ह्याला कायदेशीर अनेक पुरावे आहेत. मी तुम्हाला सांगू सर, 1931 ला जेव्हा जातीनिहाय जनगणना झाली होती की नाही, तीच जनगणना आजपर्यंत वापरत आहे. त्याच जनगणनेच्या आधारावर 1953 काकासाहेब कालेलकर आयोगाचा रिपोर्ट आहे आणि त्या काकासाहेब कालेलकर आयोगाच्या रिपोर्टला बेस मानूनच 1990 मंडल कमिशनचा रिपोर्ट तयार झालेला आहे. म्हणजे 78 मंडल स्थापन झालं, 90 स्वीकारला, पण तो काकासाहेब कालेलकरचा बेस मानलेला आहे. म्हणजे तुम्ही आकडेवारी कुठली मागित घेतलेली आहे, 1931 बरोबर आहे. त्यावेळेला मराठा समाजाचा समावेश ह्या आजच्या OBC लिस्टमध्ये समाविष्ट होता ना, इंटरमिडिएट क्लासेसमध्ये मराठा समाजाचा समावेश 156 नंबरवरती सहभागी होते 1931 ला. जर तेव्हा मराठा OBC मध्ये असेल, 1902 ला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण देत असताना मराठा समाज ह्या आरक्षणाच्या त्या शाहू महाराजांच्या आरक्षणामध्ये असेल, तर आज का नाही? बरं, समजा काकासाहेब कालेलकर आयोग जर नेहरूंनी स्वीकारला असता नाही साहेब, 53 स्थापन झाली आणि 57 ते रिपोर्ट कॅबिनेटच्या समोर आला होता, पण नेहरूंनी व्हेटो वापरला. जर कालेलकर कमिशनचा रिपोर्ट त्याचवेळी स्वीकारला असताना, तर मराठा समाज आज OBC मध्ये असता. लक्षात घ्या, मराठ्यांना वगळून जे काही करायचं षडयंत्र महाराष्ट्रात झालं ना, त्या गोष्टीमुळं आम्ही मराठे आजपर्यंत वंचित आहे. गरीब मराठा हा आजही आस लावून बसलेला आहे व्यवस्थेकडं, आम्हाला आरक्षण द्या, आमचा हक्क कसा आहे हे आम्ही आता समजून सांगतोय. पूर्वी समाज कन्फ्युजनमध्ये होता की मिळणार आहे का कसं मिळणार आहे, पण आता मात्र समाज जागा झाला आहे, ह्याला कुणीही थांबू शकत नाही.